तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसनेही आपला जाहीरनामा आज प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्यात अनेक घटकांना खुश करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीनं केलाय. 12वी पास झालेल्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्याचं आश्वासन पक्षातर्फे देण्यात आलंय. तर 65 वर्षांवरील अल्पभूधारक आणि कोरडवाहू शेतकऱ्यांना पेन्शन देण्याचं आश्वासनही या जाहीरनाम्यात देण्यात आलंय. वयाची 65 वर्ष पूर्ण झालेले अल्पभूधारक, कोरडवाहू शेतकरी, शेतमजूर यांना पेन्शन दिली जाईल. महाराष्ट्रामधील 60% शेती ठिबक व तुषार सिंचनाखाली आणली जाईल. त्यासाठी अनुदानाची तरतूद 75%पर्यंत वाढवण्यात येईल. पुढील 5 वर्षात मागेल त्याला कृषीपंपासाठी 20 जोडणी देण्यात येईल. महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक आरोग्य विम्याच्या कक्षेत आलेला असेल. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज चैत्यभूमी परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मुंबईतील चिराग नगर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, कोल्हापुरात छत्रपती राजर्षी शाहू महाराज, तर मंगळवाडा येथे महात्मा बसवेश्वर यांची आंतरराष्ट्रीय दर्जाची स्मारके पूर्ण केली जातील. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.